भारत बीडी वर्क्सच्या रमेश पै यांच्या हस्ते जलपरी सई पाटील हिचा सत्कार. जलपरी सई आशिष पाटील वय 10 वर्षे, 5वीत शिकणारी मुलगी. हिने 14 डिसेंबर 2021 या दिवसापासून काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सायकलने प्रवास करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपले नाव नोंदवले आहे. अशा या सई आशिष पाटीलचा निप्पाणी येथे संपूर्ण भारतात पहिल्यांदा भारत बीडी वर्क्स रमेश पै यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते विजय मेत्रानी यांनी केले. या सत्कार प्रसंगी बोलताना सईचे वडील आशिष पाटील म्हणाले, सई पाटील ही 10 वर्षाची मुलगी असून तिच्या नावे अनेक विक्रम नोंदवलेले आहेत. केवळ 10 वर्षाची असणाऱ्या मुलीने काश्मीर पासून सायकलिंग सुरुवात करून पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, पनवेल, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, कर्नाटक, निप्पाणी, तमिळनाडू, मदुराई व कन्याकुमारी असा सुमारे 38 दिवसांमध्ये 3,639 किलोमीटर यशस्वीरित्या प्रवास पूर्ण केलेला आहे. कर्नाटकामध्ये प्रवेश केल्यानंतर निप्पाणीपासून कन्याकुमारीपर्यंत सामाजिक कार्यकर्ते विजय मेत्रानी यांनी सर्वपरीने सहकार्य आणि आमचे व्यवस्थापन केले असल्याचे सांगितले. आम्ही सुरुवात काश्मीरवरनं केली. 14 डिसेंबरला आमचा प्रवास सुरुवात झाला. 14 डिसेंबर आणि 38 दिवसात आमचा 3,639 किलोमीटरचा पूर्ण प्रवास झाला. आणि या एवढ्या कमी वयात जी 10 वर्षाची मुलगी आहे सई आशिष पाटील म्हणजे माझी मुलगी, ती प्रथमच असेल का हा रेकॉर्ड करणारी. आणि हा प्रवास करताना आम्ही जम्मू काश्मीर, हरियाणा, राजस्थान, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक आणि कन्याकुमारी असा प्रवास केला. जेव्हा आम्ही महाराष्ट्रातून इथं आपला कर्नाटकमध्ये आलो, निप्पाणीला जेव्हा आलो, तेव्हा आमची प्रथम भेट विजय सरांशी झाली. आणि नंतर त्यांच्याशी जी पहिली भेट झाली, त्यांनी शेवट कन्याकुमारीपर्यंत आम्हाला पूर्ण सपोर्ट केला. त्याबद्दल मी निप्पाणीकरांचे आणि विजय सरांचे धन्यवाद म्हणेन का त्यांच्यामुळे आम्हाला इकडच्या लोकांचा भरपूर सपोर्ट मिळाला. आणि परत एकदा मी निप्पाणीकरांचे आणि जे सायकल ग्रुप आले त्यांचा एकदा परत धन्यवाद म्हणेन. जलपरी सई पाटील म्हणाली, सायकल प्रवास करत असताना सर्वांना एक संदेश द्यायचा आहे. सध्या प्रदूषण होत असल्या कारणाने प्रत्येकाने झाडे लावा, झाडे जगवा, मुली वाचवा, मुली शिकवा, प्लास्टिकचा वापर कमी करा, पेट्रोल डिझेल कमी करून सायकल वापरा, असा संदेश सायकलच्या दरम्यान विविध राज्यांना दिले असल्याचे सांगितले. सई आशिष पाटील. किती तारखेपासून सायकल प्रवास सुरू आहे? मी 14 डिसेंबर. सायकल प्रवासाच्या माध्यमातून लोकांना काय सांगायचं आवडेल? मला मुली वाचवा, मुली शिकवा, झाडे लावा, झाडे जगवा, प्लास्टिकचा वापर टाळा, पर्यावरणाला वाचवा आणि जास्तीत जास्त तुम्ही सायकलचा वापर करा. यावेळी सत्कार प्रसंगी निप्पाणी सायकल असोसिएशन अभियंते सुनील बल्लोळ, मुरगेश कल्याण शेट्टी, सुंदर पाटील, महेश शयान, आनंद सांगपाळ, रम्या पै, अश्विनी मेत्रानी यांच्यासह निप्पाणीतील नागरिक उपस्थित होते.